मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला 25 वर्ष नुकतीच पूर्ण झाले आहेत. या निमित्त नोव्हेंबर महिन्यात पनवेलमध्ये 11वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध गझलकार प्राचार्य फातिमा मुजावर, सचिव नासिर खान, अस्लम नाईक, नाजनीन पालेकर, सुनीता जोशी, पाकिजा आतार, अमन अख्तर, डॉ प्रभास सहस्त्रबुद्धे, इलियाद शेख यांच्यासह मान्यवर आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 3 ते 5 नोव्हेंबर पर्यंत 3 दिवस हे संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून या संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, साहित्य संबंधित विविध कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनाचा जास्तीत जास्त साहित्यिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. मग या अधिवेशनासाठी त्यांना सर्व जास्तीत करावे आणि हे चांगल्या रीतीने साहित्य संमेलन यशस्वी व्हावं या दृष्टीनं त्याचं या अध्यक्षपद या स्वागताध्यक्षपद मला दिले स्वीकारले. मुस्लिम मराठी चळवळीला 25 वर्ष पूर्ण झाली असली तरी त्या काळात आर्थिक अडचणींमुळे केवळ 10 अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन चळवळ करू शकली आहे. पनवेल येथील हे नियोजित संमेलन मुस्लिम मराठी साहित्यासाठी एक पर्वणी ठरणार असल्याचे मत प्राचार्य फातिमा मुजावर यांनी यावेळी व्यक्त केले. लोकांनी यावं या संमेलनाला, याचा आनंद घ्यावा, सगळ्यात महत्वाचा हिंदू आणि मुसलमान दोघेही लोक एकत्र यावी असा हा संमेलनाचा उद्देश आहे. सर्व लोक एकत्र या संमेलनात यावे असा हा अशासाठी नागरिकांना मी आवाहन करेन की आपण आवर्जून या संमेलनाला यावं. हे संमेलनात जर तुम्ही आला तर आम्हाला एक प्रोत्साहन वाटेल म्हणजे, आणि अशा प्रकारचे कार्यक्रम परत सतत सतत होते. आता जवळजवळ 5 वर्ष आमचं संमेलन झालं नाही आणि आपले जे नेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या प्रेरणेने हा संमेलन होत आहे. तर अजून झालं नसतं, अजून 1-2 वर्ष गेले असते. केवळ रामशेठ ठाकूर साहेबांनी इतकं काही प्रोत्साहन दिलं आम्हाला की आम्हाला एक प्रकारचं धाडस आलं आणि ते धाडशीमुळे आम्ही म्हणजे काय केलं म्हणजे हे संमेलन आयोजित.